औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात दोन गट एकमेकांसमोर भिडले. मतमोजणी केंद्रामध्ये एका गटाचा निकाल विजयी झाल्याचे जाहीर करताच अभूतपूर्व गोंधळ झाला. शुक्रवारी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या चार जिल्ह्यांमध्ये अधिसभेच्या प्राचार्य प्राध्यापक आणि संस्थाचालकाच्या प्रतिनिधींची मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्याची मोजणी रविवारपासून सुरू झाली आहे. बॅलेट पेपरची मोजणी असल्यामुळे बराच काळ या मतमोजणीला लागतोय. ही मतमोजणी करताना एका गटातल्या निकालानंतर 83 मतांची तफावत निघाली आणि त्या गटातल्या निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते आणि पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रामध्ये आमनेसामने आले आणि यामध्ये चांगलीच हाणामारी आणि शिवीगाळ झाली. त्यामुळे तासभर मतमोजणीची प्रक्रिया बंद पडली होती. सोमवारी पहाटे 3 सुमारास हा सगळा प्रकार घडला आणि त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करून नव्यानं निवडणूक घेण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचानं शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत. विशाल, औरंगाबादमध्ये अशा प्रकारे दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झालेली दिसतेय, अभूतपूर्व गोंधळ झालाय. या निवडणुकीच्या दरम्यान काय काय नेमकं आज होणार आहे या संदर्भात आणि काल या संदर्भातल्या काय महत्वाच्या घडामोडी झाल्या? मतांच्या तफावतीतून हा वाद झाला आणि पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यापीठामध्ये चांगली हाणामारी आणि शिवीगाळ सुद्धा झाली. या सगळ्या प्रकरणानंतर निवडणुकीच्या मतमोजणीचं जे काम होतं ते पूर्णतः बंद पडलं. स्वतः विद्यापीठातील मोठ्या अधिकाऱ्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. पोलीस आलेत, मात्र असं असूनही गोंधळ काही केल्या थांबला नाही. अखेर काल प्रक्रिया स्थगित करावी लागली आणि पोलिसांना पूर्ण परिसर ताब्यात घ्यावा लागला. या सगळ्या प्रकारानंतर आता ही निवडणूकच रद्द करण्यात यावी अशी मागणी काही संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी या संघटना आता रस्त्यावर उतरू शकतात आणि आंदोलनही वेग घेऊ शकतं. मात्र विद्यापीठामध्ये जिथं शांततेत मतदान व्हायला हवं या ठिकाणी शिवीगाळ आणि त्याच्यानंतर ही मारामारी निश्चितच खूप जास्त धक्कादायक आहे. कुलगुरूंनी या संदर्भात अजूनही पोलीस तक्रार केली नाही, अजूनही गुन्हे दाखल झालेले नाही. हा सगळा प्रकार शांततेनं सोडवावा अशी संघटनांची मागणी आहे आणि विद्यापीठ प्रशासनही असंच करताना दिसतंय. मात्र विद्यापीठामध्ये जर अशा पद्धतीने मारामारी आणि शिवीगाळ होत असतील आणि त्याची साधी कोणी तक्रारही पोलिसात करत नसेल तर हे निश्चितच दुर्दैवी म्हणावं लागेल. नक्की आज काय घडामोडी करतात, आज विद्यापीठ प्रशासन या संदर्भात कडक कारवाई करतं का, हेच पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी औरंगाबादमधून होते. विद्यापीठ आता यावर या सगळ्या गोंधळावर काय प्रतिक्रिया देते, काय कारवाई करते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.